नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। तर बघा, महाराष्ट्र बीएससी फिजिक्स ओके या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। तर बघा, महाराष्ट्र बीएससी फिजिक्समध्ये आपण जो काही टॉपिक घेऊन चाललो, ज्या टॉपिकवर आपल्याला डिस्कस करायचं आहे, ठीक आहे, तो टॉपिक आहे अल्टरनेटिंग करंट। ओके, अल्टरनेटिंग करंटचं आपण बघूया इंट्रोडक्शन, ठीक आहे। तर बघा, आता आपण महाराष्ट्र फिजिक्स बीएससी फिजिक्स डिस्कस करत असताना, मग जो काही बीएससीमधला फिजिक्सचा कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्टवर जे काही न्यूमरिकल्स आहे, ते पण न्यूमरिकल्स आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू। ओके, म्हणजे जो काही आपण कॉन्सेप्ट डिस्कस करत आहोत, ओके, त्याचं डेरिव्हेशन म्हणा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे काही तुम्हाला महाराष्ट्र अंतर्गत जे काही निरनिराळ्या युनिव्हर्सिटीज आहे, ओके, त्या युनिव्हर्सिटीजमध्ये जे काही तुमचे क्वेश्चन्स ॲन्सरिंग चालतात, तिथं कामी येऊन जाणार। आणि मी न्यूमरिकल्स यासाठी म्हणतो की कॉन्सेप्टसोबत जर तुम्ही न्यूमरिकल डिस्कस केला तर तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातो। आणि एक मेनली तुमचा माझा जो काही मोटो आहे की बी एस सी शिकत असताना आपण आय आय टी जॅम ही एक्झाम एम एस सीसाठी देऊ शकतो। म्हणजे सरळ म्हणायचं आहे की जी काही आय आय टी जॅम एक्झाम आहे, ओके, जी बी एस सीमध्ये तुम्ही देऊ शकता, तर त्या एक्झामसाठी तुम्हाला न्यूमरिकलची प्रॅक्टिस झाली पाहिजे, सोबत कॉन्सेप्ट। आणि कॉन्सेप्टचं डेरिव्हेशन म्हणजे थ्रूआउट तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये कामी येऊ शकतो। आणि हा कॉन्सेप्ट तुम्हाला आय आय टी जॅममध्ये कसं फोकस करावं यासाठी पण तुम्हाला हा कॉन्सेप्ट कामी येऊ शकतो, ठीक आहे। तर बघा, आपण सुरू करूया इंट्रोडक्शन। ओके, तर बघा, अल्टरनेटिंग करंट, ओके, याचं जर आपण शॉर्ट फॉर्म जर बघितलं तर ए सी, ठीक आहे। मग सर्वप्रथम आपण डिस्कस करूया की मग ए सी पूर्वी डी सी पण राहतो ना, की मग डायरेक्ट करंट काय हो की ए सी अल्टरनेटिंग करंट काय, या दोघांमधला सर्वप्रथम डिफरन्स बघून घेऊया। बघा, एका ग्राफच्या अंतर्गतच आपण डी सी आणि ए सीमधला आपण डिस्कशन करू शकतो किंवा त्यांचं डिफरन्शिएशन आपण जाणून घेऊ शकतो, ठीक आहे। बघा, हा झाला वाय ॲक्सिस, ठीक आहे, हा झाला एक्स ॲक्सिस। एक्स ॲक्सिसवर आपण ठेवू टाईम, ठीक आहे, टाईम। हा जो काही पहिला ग्राफ प्लॉट करत आहे मी, तो डी सीसाठी करत आहे। आणि हा जो सेकंड ग्राफ प्लॉट करत आहे तो मी ए सीसाठी करत आहे, ठीक आहे, ठीक आहे, चला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। आता वाय ॲक्सिसवर आपण काय दाखवत आहे, करंट दाखवत आहे, ठीक आहे, आय मीन्स करंट, ठीक आहे। बघा, आता हा डी सी, समजा डी सीचा ग्राफ आहे, ठीक आहे, सर्वप्रथम आपण डी सीचा ग्राफ करून क्लिअर कट करूया। बघा, टाईम आहे झिरोपासून टाईम सुरू झालेला आहे, ठीक आहे। समजा हे आपण टाईम जो काही काउंट करत आहे तो सेकंडमध्ये करत आहे, आपण असं कन्सिडर करूया, जो काही टाईम घेत आहे आपण तो सेकंडमध्ये घेत आहे, झिरो सेकंड, ठीक आहे। आफ्टर दॅट वन, आफ्टर दॅट टू, थ्री आणि चार सेकंदापर्यंत इकडे पण आपण टाईम घेऊन घेऊया, एक, दोन, तीन आणि चार, चला काही हरकत नाही, ठीक आहे। तर बघा, जो काही डी सी ग्राफ आहे, डी सीचा ग्राफ येतो असा, ठीक आहे, आणि ए सीचा ग्राफ येतो असा। बघा, बस या ग्राफवरूनच तुम्हाला क्लिअर कट अंडरस्टँड होऊन जाते की बघा, विथ रिस्पेक्ट टू टाईम, बघा, जसा की डी सी सुरू झाला, ओके, झिरो सेकंड, एक सेकंड, दोन सेकंड, तीन सेकंड, चार सेकंड, टाईम काय होत आहे, व्हॅरी होत आहे, ओके। वाय ॲक्सिसवर टाईम काय होत आहे, व्हॅरी होत आहे, ओके। जसं जसं आपण पुढं चाललो टाईम मोठा होत चालला, परंतु विथ रिस्पेक्ट टू टाईम डी सी ग्राफ कधीच चेंज नाही होत आहे। समजा आपण असं कन्सिडर करू की करंट आपण ॲम्पियरमध्ये काउंट करतो, समजा हे टू ॲम्पियर आहे, ठीक आहे, तर टू ॲम्पियर चार सेकंदपर्यंत करंट व्हॅरीज झाला नाही, करंट कॉन्स्टंट राहला। विथ रिस्पेक्ट टू टाईम करंट काउंट काय राहून राहिला, कॉन्स्टंट। मग जेव्हा विथ रिस्पेक्ट टू टाईम एखादा करंट कॉन्स्टंट राहतो, एखादा करंट नाही म्हणू शकत, ओके, जेव्हा विथ रिस्पेक्ट टू टाईम करंटचा ग्राफ कॉन्स्टंट राहतो, तर त्याला म्हणायचं डायरेक्ट करंट, त्याला काय म्हणायचं, हो, डायरेक्ट करंट, ओके। आणि तेच गोष्ट आता इकडे करण्याचा प्रयत्न करा। बघा, तुम्ही ए सी ग्राफकडे बघा, ए सी ग्राफकडे बघितल्यावर आपल्याला असं लक्षात येत आहे की विथ रिस्पेक्ट टू टाईम करंट काय होत आहे, हो, व्हॅरी होत आहे। बघा, इनिशियली करंट झिरो होता, ठीक आहे, झिरोपासून सुरू झाला, इनिशियली झिरो होता, नंतर थोडा करंट काय झाला, हो, मॅक्सिममकडे गेला, त्याच्यानंतर परत झिरोकडे आल्यानंतर पुन्हा निगेटिव्ह मॅक्सिमम, ओके, हे पॉझिटिव्ह मॅक्सिमम, हे निगेटिव्ह मॅक्सिमम, ओके, असंही म्हणू शकता, हा पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही निगेटिव्ह हाफ सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल्स, हे त्या लक्षात, ओके, म्हणजे पहिली पॉझिटिव्ह हाफ सायकल, नंतर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हाफ सायकल, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होऊन राहिला, करंट व्हॅरी होऊन राहिला, सरळ सरळ,
ओके विथ रिस्पेक्ट टू टाइम करंट काय होता है व्हेरी, यालाच काय म्हणायचं अल्टरनेट. बघा ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल अल्टरनेटली बघा साईड बाय साईड आहे. बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दॅट्स वाय अल्टरनेट. किती ओके बघा हा एक ए सी आणि डी सीमधला हा काय होता हो फरक होता. ठीक आहे चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके बघा आता मी दोन सर्किट्स काढतो, या सर्किटमधनं आपण थोड्या बहुत गोष्टी शिकूया. बघा समजा एक रजिस्टर घेऊन घेतो, ठीक आहे एक सोर्स घेतला मी. ठीक आहे बघा दोन सर्किटमध्ये काय फरक आहे तुम्हालाही कळतं आणि क्लिअर कट अंडरस्टँड होतं. बघा दोन्ही सर्किटमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की सोर्सच्या अक्रॉस रजिस्टन्स एकच आहे. ठीक आहे रजिस्टन्सची काहीतरी व्हॅल्यू राहणार की जनरली आपण रजिस्टन घेतला. ठीक आहे बघा या रजिस्टन्स सोर्सच्या अक्रॉस जो काही मी सप्लाय प्रोव्हाइड केला आहे तो आहे ए सी सप्लाय. असं समजा ए सी व्होल्टेज प्रोव्हाइड केला आहे. काय प्रोव्हाइड केला आहे ए सी व्होल्टेज. बघा त्याचा सिम्बॉल फॉर्म बघून घ्या. बघा असा वेवसारखा आहे. ओके एक तर हा ए सी व्होल्टेजही राहू शकतो ए सी करंटही राहू शकतो. या सिम्बॉलचं मिनिंग काय आहे ए सी करंट और ए सी व्होल्टेज. ओके तेच इकडे बघा इकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह याचा अर्थ काय इथं कोणता सप्लाय प्रोव्हाइड केला आहे आपण डी सी व्होल्टेज. कोणता सप्लाय डी सी व्होल्टेज. ओके मग आपल्याला माहीत आहे की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होतो कन्व्हेन्शनल करंट. ओके तर मग करंटची ही डायरेक्शन असणार. आता डी सी करंट आहे म्हणजे करंट कसा राहतो कॉन्स्टंट. ओके करंट कसा राहतो हो कॉन्स्टंट. बघा या ग्राफमध्येच तुम्ही ओळखू शकता करंट कसा राहते कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट करंट म्हणजे समजा आपण असं कन्सिडर करू की आय इक्वल्स टू 5 एम्पियर करंट या सर्किटमध्ये फ्लो होऊन राहिला शेवटपर्यंत. आपण 10 सेकंदनंतर बघितलं 5 सेकंदानंतर बघितलं 15 सेकंदनंतर बघितलं तर हा 5 एम्पियरचा करंट शेवटपर्यंत कसा राहणार हो कॉन्स्टंट राहणार. ओके कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे इकडे काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे आता बघा आता इथं महत्त्वाची गोष्ट आहे. बघा इथं काय होते ना पोलॅरिटी चेंज होत असते. ओके समजा अल्टरनेटिंग करंट आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल राहते. ओके आता समजा पॉझिटिव्ह हाफ सायकल सुरू आहे तर समजा पोलॅरिटी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. ठीक आहे पा करंट असा असा फ्लो होतला इथपर्यंत. बघा इथून तर इथपर्यंत ओके पॉझिटिव्ह आहे. कम्प्लीट पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी पोलॅरिटी काय होती इकडे प्लस आणि मायनस. मग जसा करंट निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये फ्लो व्हायला लागतो ओके मग पोलॅरिटी काय होते हो पॉझिटिव्हची होते निगेटिव्ह आणि निगेटिव्हची होते पॉझिटिव्ह. म्हणजे पोलॅरिटी काय होत आहे चेंज होत आहे. ओके बॅटरीचं जे काही इलेक्ट्रोड्स आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणला आणि निगेटिव्ह काय म्हणला पॉझिटिव्ह. प्रत्येक हाफ सायकलनंतर मला काय म्हणायचं आहे की अल्टरनेटिंग करंटमध्ये प्रत्येक हाफ सायकलनंतर पोलॅरिटी काय असते हो चेंज होत असते. पण डी सीमध्ये पोलॅरिटी चेंज होत आहे का नाही. पोलॅरिटी कशामध्ये चेंज होत आहे ए सीमध्ये. कशामध्ये चेंज होत आहे ए सी. आणि प्रत्येक पॉझिटिव्ह निगेटिव्ह हाफ सायकलनंतर पोलॅरिटी चेंज होत असते. ठीक आहे नेक्स्ट बघा पॉझिटिव्ह झाली नेक्स्ट नंतर पॉझिटिव्ह झाली निगेटिव्ह झाली नेक्स्ट परत पॉझिटिव्ह आहे मग परत पॉझिटिव्ह चॉईस काय होते पॉझिटिव्ह बिकम्स निगेटिव्ह अँड निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. इथे लक्षात ओके म्हणजे करंट असाही फ्लो होऊ शकतो. ओके पॉझिटिव्ह निगेटिव्ह असताना आणि इकडे निगेटिव्ह आणि इकडे पॉझिटिव्ह असताना करंट म्हणजे उलटा फ्लो होऊ शकतो. येत्या लक्षात करंट कॉन्स्टंट नाही आहे. म्हणजे करंट प्रत्येक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकलनंतर सर्किटमध्ये करंटची डायरेक्शन पण चेंज होत आहे आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम पण करंट व्हॅरी होऊन राहिला. ओके जसं की आपला उजाला टॉर्च असतो कॉन्स्टंट असतो. बघा त्याची जी इंटेन्सिटी असते जी कॉन्स्टंट असते. क्लिअर ठीक आहे बघा या सगळ्या बेसिक्स गोष्टी होता. आणखी आपल्याला काही बेसिक गोष्टी डिस्कस करायच्या आहे. बघा त्यानंतर छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहे जे आपण या ग्राफपासून म्हणजे इझिली आपल्याला या ग्राफवरून छोट्या छोट्या त्या डेफिनेशन्स कळू शकतं. ठीक आहे तर बघा आपण पहिली डेफिनेशन बघूया ॲम्प्लिट्यूड. ओके ॲम्प्लिट्यूड ठीक आहे बघा ठीक आहे बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सायकल. बघा ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ करंट ऑर अ व्होल्टेज. ठीक आहे मी काय म्हटलं बघा हा ग्राफ करंटसाठी पण राहू शकतो व्होल्टेजसाठी पण राहू शकतो. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ करंट ऑर अ व्होल्टेज इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट. क्लिअर बघा
फ्रॉम द मेन पोजिशन, जो काही डिस्प्लेसमेंट आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ करंट ऑर अ वोल्टेज फ्रॉम इट्स मेन पोजिशन. ठीक आहे, बघा आता या पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी मेन पोजिशन ही झाली. ठीक आहे, या मेन पोजिशनपासून म्हणजे ही पूर्ण, ही जो काही टाईमचा ॲक्सेस आहे, ही मेन पोजिशन झाली. इथनं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट बघा, समजा इथून मी बघा, ही पण मेन, हे सगळं मेन पोजिशन आहे. इथून मी इथं ड्रॉ करतो आणि इथून इथं ड्रॉ करतो. ओके, या दोघांमध्ये काही फरक दिसतो की मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट मेन पोझिशनपासून इथे दिसते मला, इथे दिसत आहे का? नाही, हा याच्यापेक्षा हा मोठा आहे. म्हणून याला काय म्हणायचं हो? ॲम्प्लिट्यूड. काय म्हणायचं हो? ॲम्प्लिट्यूड. जसं की बघा, आता इथे बघा, बघा आपण दोन लाईन्स ड्रॉ करूया. बघा, हे पूर्ण थ्रू, हे म्हणजे सगळं, हे जे काही ब्लू लाईन्स दिसते टी ॲक्सिस, सगळं मेन पोझिशन आहे. मेन पोझिशनपासून मी पहिल्यांदा इथं काढलं, त्यानंतर इथे काढलं. कोणती लाईन मोठी आहे? ही लाईन मोठी आहे. मग हाच काय राहणार हो? ॲम्प्लिट्यूड. कारण की ॲम्प्लिट्यूडचे डेफिनेशन आहे की मेन पोझिशनपासून मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे का? नाही, हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे. दॅट इज नथिंग बट द ॲम्प्लिट्यूड फॉर करंट ऑर अ वोल्टेज. आपण असं कन्सिडर करू की हा करंटचा ग्राफ आहे, तर करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू राहते आय नॉट. ओके ओके, आपण आय नॉट कन्सिडर करत आहे. हाच समजा जर व्होल्टेजचा ग्राफ असता तर मॅक्सिमम व्होल्टेज घेऊ आपण ई नॉट. इथं लक्षात बघा, आपण करंट डिनोट करत आहे आयने आणि व्होल्टेज डिनोट करत आहे आपण ईने. जनरली आपण व्हीने डिनोट करतो, पण या चॅप्टरमध्ये आपल्याला करंट ईने डिनोट करायचं आहे. इथं लक्षात बघा, आपली डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन क्लिअर झाली की मेन पोझिशनपासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, याला काय म्हणायचं हो? ॲम्प्लिट्यूड. ओके, म्हणजे ॲम्प्लिट्यूड फक्त करंटसाठी नसतो किंवा व्होल्टेज ना, दोघांसाठी असतो. ओके, म्हणजे जो काही फिजिकल क्वांटिटी आहे, सगळ्या फिजिकल क्वांटिटीसाठी, जो जी फिजिकल क्वांटिटी पॉझिटिव्ह निगेटिव्ह हाफ सायकल मिळून एक म्हणजे डायग्राम फॉर्म करत आहे वेव फंक्शनची, त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीसाठी ॲम्प्लिट्यूड राहतं. असं नाही की फक्त करंट आणि व्होल्टेजसाठीच डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन राहतं. क्लिअर कट? ओके, बघा, एक आपली डेफिनेशन क्लिअर झाली की डिस्प्लेसमेंट, सॉरी ॲम्प्लिट्यूड. ओके, एक डेफिनेशन क्लिअर झाली आपली, ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट of current or voltage, okay, from its mean position is nothing but amplitude. Clear? Okay, second definition aplyala sikhayche frequency. Frequency baga, hi pan atishay easy definition hai. Baga apan frequency cha definition var focus kariya. Baga, frequency apan ya ithanas mhanje ya diagram through janun ghevuya. Baga, एक लक्षात द्या, हा जो काही अल्टरनेटिंग करंटचा ग्राफ आहे, ज्याच्यामध्ये ही एक पॉझिटिव्ह हाफ सायकल राहते आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल म्हणून एक कंप्लीट सायकल फॉर्म होते. ओके, त्याला म्हणायचं सायकल. इथं लक्षात, टोटली. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे ही झाली एक कंप्लीट सायकल. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला काढून दाखवते एक कंप्लीट सायकल. ठीक आहे, इथं लक्षात, पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह हाफ सायकल मिळून एक कंप्लीट सायकल फॉर्म होते. ओके, समजा आता बघा, एका सेकंदामध्ये ठीक आहे, या ए सी सोर्समधून समजा 100 सायकल्स केल्या. किती सायकल्स गेल्या? 100 एका सेकंदामध्ये. अच्छा, किती सायकल्स केल्या? 100 सायकल्स फॉर्म झाला किंवा जनरेट झाला. तर फ्रिक्वेन्सी किती? 100, म्हणजे नंबर ऑफ सायकल्स पर युनिट टाईम. ओके, जनरेटेड बाय अ सोर्स, दॅट इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. एकदम क्लिअर कट डेफिनेशन आहे. द नंबर ऑफ सायकल्स फॉर्म ऑर जनरेट बाय द ए सी ऑर ए सी व्होल्टेज ऑर ए सी करंट सोर्स इन अ युनिट टाईम. बघा, टाईमचा फॅक्टरला, टाईम विथ रिस्पेक्ट टू टाईम फॉर्म करत आहे. ठीक आहे, नंबर ऑफ सायकल्स पर युनिट टाईम इज नथिंग बट अ फ्रिक्वेन्सी. ओके, अँड फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय स्मॉल एन, सॉरी इथं एफ आहे, स्मॉल एफ. Frequency is denoted by small f. Okay, and this frequency is linear frequency. Which frequency is linear frequency? This is the frequency definition. Number of cycles per unit time is nothing but frequency. Okay, linear frequency. Which frequency? Linear frequency, and it is denoted by small f. Clear? Okay, समजा एका सेकंदामध्ये 500 सायकल्स गेल्या, तर फ्रिक्वेन्सी किती? 500. जेवढ्या नंबर ऑफ सायकल्स जाणार तेवढी जास्त फ्रिक्वेन्सी. ओके, जनरली आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा इंडियामध्ये म्हणा,
जो काही आपल्या घरी एसी करंटचा सोर्स येतो, ओके, MSEB-मधून म्हणा किंवा जो काही पॉवर प्लांट आहे तिथनं, तर फ्रिक्वेन्सी आहे 50. किती फ्रिक्वेन्सी आहे? 50. ओके, म्हणजे एका सेकंदमध्ये, ओके, अल्टरनेटिंग करंटच्या 50 सायकल्स आपल्या घरी जे काही डिव्हायसेस आहे म्हणा जेव्हा किंवा आपल्या जरी काही जे काही सगळं पॉवरचं वोल्टेज जे आहे तिथं 50 सायकल्स येऊन राहिले. ओके, तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक पॉझिटिव्ह निगेटिव्ह हाफ सायकल्सनंतर पोलॅरिटी चेंज होत आहे. म्हणजे 50 वेळा पोलॅरिटी चेंज होत आहे आपल्या घरी जे काही एसी डिव्हायसेस आहे. इथं किती वेळा पोलॅरिटी चेंज होत आहे आणि किती वेळा सर्किटमध्ये करंटचे डायरेक्शन चेंज होत आहे? तेव्हा 50 वेळा. कारण की 50 सायकल्स आपल्या जनरली इंडियात म्हणा, जनरली किंवा आपल्या महाराष्ट्रात म्हणा, प्रोव्हाइड केल्या जाते. ओके, क्लिअर. ठीक आहे, एक फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन क्लिअर झाली. एक लास्ट डेफिनेशन आहे, थर्ड डेफिनेशन, दॅट इज अ टाईम पिरियड. ठीक आहे, बघा ही पण अतिशय इझी आहे. टाईम पिरियड दॅट इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. आता टाईम पिरियड म्हणजे काय? बघा, ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह हाफ सायकल्स फॉर्म पर करण्यासाठी जो काही टाईम लागतो, इथं लक्षात, द टाईम इज रिक्वायर्ड टू फॉर्म द कम्प्लीट सायकल, दॅट इज नथिंग बट टाईम पिरियड. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल फॉर्म होण्यासाठी किंवा जनरेट होण्यासाठी जो काही पर्टिक्युलर टाईम लागतो त्यालाच काय म्हणायचं? हो, टाईम पिरियड. क्लिअर? ठीक आहे, ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा, आता एक छोटे एक दोन रिलेशन्स आहे. ओके, ते रिलेशन्स बघून घेऊया आपण, इथेच बघून घेऊया. ठीक आहे, बघा. हां, आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहिली, फ्रिक्वेन्सीचं लक्षात आलं. बघा, फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन काय? नंबर ऑफ सायकल्स, नंबर ऑफ सायकल्स. बघा, आता बघा, मग सर तुम्ही फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन सांगत असताना फक्त एसीचा तुम्ही उल्लेख केला, मग डीसीचा का बरं नाही केला? बघा, डीसीचा ग्राफ बघा. डीसीचा ग्राफमध्ये सायकल्स आहे का? हो, नाही आहे. मग सायकल्सच नाही आहे तर डीसीसाठी फ्रिक्वेन्सीचा विषयच नाही. इथं आहे लक्षात. मी तेव्हा म्हटलं, अशी सगळ्याच फिजिकल क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी राहते, पण ज्या फिजिकल क्वांटिटीज अशा वेव फॉर्म करतात त्यांच्यासाठी. डीसी फिजिकल क्वांटिटी वेव फॉर्म करून राहिली का किंवा सायकल फॉर्म करून राहिली का? नाही. मग डीसीसाठी, ओके, फॉर डीसी करंट फ्रिक्वेन्सी इज झिरो. कारण की डीसीसाठी वेव्हजच नाही आहे. आणि फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन काय म्हणते हो? की नंबर ऑफ सायकल्स पर युनिट टाईम. मग इथे नंबर ऑफ सायकल्सच नाही आहे, ओके, विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर फ्रिक्वेन्सी कशी राहणार? डीसीसाठी फ्रिक्वेन्सी नेहमी लक्षात ठेवा. आय आय टी जॅमसाठी हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. डीसीसाठी फ्रिक्वेन्सी किती हो? झिरो. क्लिअर? ठीक आहे. त्यानंतर बघा, एक रिलेशन आहे की अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 2π टाईम्स ऑफ लिनियर फ्रिक्वेन्सी. इथं लक्षात, हे रिलेशन लक्षात ठेवा. W मीन्स अँग्युलर फ्रिक्वेन्सी, ओके, म्हणजे व्होल्टेज एसी, जो काही एसीचा सोर्स आहे, व्होल्टेज सोर्स असो करंट सोर्स असो, त्यांची अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते. अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय ओमेगा. आणि आताच लिनियर फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन सांगितले, तर अँग्युलर आणि लिनियरमध्ये काय रिलेशन असते? तर ओमेगा इक्वल्स टू 2πf. ओके, चला काही हरकत नाही. त्यानंतर बघा, मेक इट इक्वेशन नंबर 1. आताच फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन सांगितले आपण, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू नंबर ऑफ सायकल्स, ओके, पर युनिट टाईम. टाईमला आपण टीने टाईम पिरियडनं डिनोट करू. ओके, समजा नंबर ऑफ सायकल 1 जर घेतली, एफ इक्वल्स टू 1/T, आहे की नाही? नंबर ऑफ सायकल्स आपण किती घेतले? फक्त एक सायकल. तर रिलेशन काय बनलं फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडमधली? एफ इक्वल्स टू स्मॉल एफ इक्वल्स टू 1/T. ओके, जर आपण ही एफची व्हॅल्यू जर इथे पुट केली तर रिलेशन काय बनते? ओमेगा इक्वल्स टू 2π/ टाईम पिरियड. ठीक आहे, this is the relation between angular frequency and the time period, and this is the relation between frequency and time period. दोघं एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. टाईम पिरियड जर रेज झाला तर फ्रिक्वेन्सी ड्रॉप होईल, टाईम पिरियड जर ड्रॉप झाला तर फ्रिक्वेन्सी काय होईल? रेज झाली. चला, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता बघा, लास्टली आपण एक इक्वेशन बघा. हे सगळी इम्पॉर्टंट आहे. ओके, जर कोणाला नोट डाऊन करायचं असेल तर तुम्ही नोट डाऊन पण करू शकता, जेणेकरून एक तुमची नोट व्यवस्थित तयार होणार, जे की तुमच्या युनिव्हर्सिटीसाठी आणि आय आय टी जॅम एक्झामसाठी कामी येणार. बघा, मग आता जो काही इथं आपण एसी सोर्स प्रोव्हाइड केला आहे, व्होल्टेज राहो की करंट राहो, ओके, समजा करंट जर प्रोव्हाइड केला आहे, तर करंटचा इक्वेशन आहे आय इक्वल्स टू आय नॉट साईन ऑफ ओमेगा टी. आणि व्होल्टेज जर प्रोव्हाइड केला असेल तर ई इक्वल्स टू ई नॉट
साइन ऑफ ओमेगा टी। बघा लेफ्ट हँड साइडला जो काही तुम्हाला करंट किंवा व्होल्टेज दिसतो ओके याला म्हणायचं इन्स्टंटिनियस व्हॅल्यूज। कोणत्या व्हॅल्यूज? इन्स्टंटिनियस का बरं? कारण की या व्हॅल्यूज विथ रिस्पेक्ट टू टाईम डिपेंडंट आहे। आणि ए सीचं तेच खासियत आहे की ए सी विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होते? चेंज। इथे पण बघा तुम्ही बघू शकता विथ रिस्पेक्ट टू टाईम लेफ्ट हँड साईड काय होऊन राहिली? चेंज। म्हणून इन्स्टंटिनियस काय म्हटलं यांना आपण? इन्स्टंटिनियस करंट, इन्स्टंटिनियस व्होल्टेज। ठीक आहे ओके। त्यानंतर बघा आय नॉट दिसतं तर ही झाली मॅक्झिमम व्हॅल्यू करंटची। काय झाली? मॅक्झिमम व्हॅल्यू। इथं ई नॉट दिसतं ही झाली व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू। क्लिअर? ठीक आहे बघा असं पण नाही की काही बुकांमध्ये हेच इक्वेशन असे पण दिलेले आहे। ठीक आहे आय इक्वल्स टू आय नॉट कॉस ऑफ ओमेगा टी आणि ई इक्वल्स टू ई नॉट कॉस ऑफ ओमेगा टी। एकतर तुम्ही साईन फंक्शनमध्ये पण इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज दाखवू शकता, अदरवाईज कॉस फंक्शनमध्ये पण। काहीच प्रॉब्लेम नाही। परंतु काही बुकांमध्ये जे काही पुढे कॅल्क्युलेशन्स आहे साईन फंक्शनने केलेले आहे, काही बुकांमध्ये कॅल्क्युलेशन्स कॉस फंक्शनने केलेले आहे। दोन्ही फंक्शननी तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही ओके। आपण मी मेनली साईन घेऊन पुढे तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन्स करून दाखवणार आहे। ठीक आहे या झाला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे जो काही आपण ए सी इथं सप्लाय। आता बघा मी डी सीबद्दल बोलणं थोडं कमी केलं कारण की आपल्याला मॅक्सिमम ए सीवर फोकस करायचं आहे। ठीक आहे त्यामुळे डी सीचं कोणतंच इक्वेशन नाही। हे जे काही इन्स्टंटेनियस इक्वेशन आहे जो काही आपण सर्किटमध्ये जो काही सोर्स प्रोव्हाइड करून राहिलो करंट असो की व्होल्टेज असो त्याच्यासाठी इक्वेशन आहे। ठीक आहे आता बघा तुम्हाला माहीत आहे आपण साईन्स आणि कॉसच्या ग्राफवर थोडं फोकस करूया ओके। साईन्सचा ग्राफ नेहमी म्हणजे झिरोपासून सुरू होतो आणि कॉसचा ग्राफ नेहमी मॅक्झिममपासून सुरू होतो। ठीक आहे बघा हा जो काही म्हणजे साईन्सचा फंक्शन आहे ओके म्हणजे साईन इन्स्टंटेनियस करंट असो की इन्स्टंटेनियस व्होल्टेज असो या ग्राफने शो करू शकतो कारण की त्यांच्या इक्वेशनमध्ये साईन्सचा ग्राफ आलेला आहे आणि साईन्सचा ग्राफ झिरोपासून सुरू आहे। जसं की बघा करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू आय नॉट आहे, समजा हा साईन्सचा ग्राफ आहे इन्स्टंटेनियस करंटसाठी, बघा ही झाली करंटची मॅक्झिमम व्हॅल्यू आय नॉट ओके। समजा जर व्होल्टेज राहिलं तर आपण इथं काय सांगू शकतो ही व्हॅल्यू मॅक्झिमम कशासाठी आहे? व्होल्टेज किंवा करंटसाठी। इथं लक्षात पॉझिटिव्ह हे मॅक्झिमम झाली पॉझिटिव्ह आणि हे मिनिमम पॉझिटिव्ह। क्लिअर? जसं की बघा कॉस डायरेक्ट मॅक्झिममसाठी सुरू होतं म्हणजे इथेच करंटची तुम्हाला किंवा व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू इथे राहणार। सुरुवातीला इथे करंट किंवा व्होल्टेज झिरोपासून सुरू होतो, इथं मॅक्झिममपासून सुरू होतो। हा झाला साईन आणि कॉसमधला डिफरन्स ओके। तिथे पण आहे बघा ही झाली एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह वेव, एक कम्प्लीट वेव झाली। इथे पण बघा ही थोडी हाफ वेव आहे, बघा इथून तर इथपर्यंत ही एक कम्प्लीट वेव झाली आहे की नाही? बघा इथनं सुरू झाली इथून तर इथपर्यंत ही झाली एक कम्प्लीट वेव। इथे लक्षात इथं आपण हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हाफ सायकल म्हटलं ओके, काही प्रॉब्लेम नाही। इथं काय झालं ना हे निगेटिव्ह झालं, इकडे हाफ पॉझिटिव्ह आहे आणि इकडे हाफ पॉझिटिव्ह आहे। इथं लक्षात इथं कसं कम्प्लीट पॉझिटिव्ह, इथं हा कम्प्लीट पॉझिटिव्ह मिळाला तुम्हाला, तर हेच दोन भाग इकडे असे डिस्ट्रीब्यूट झालेले दिसते, तर ही एक कम्प्लीट सायकल झाली। त्याच्यामुळे कम्प्लीट सायकल तुम्हाला दोन्ही इक्वेशनमध्ये मिळते। त्याच्यामुळे तुम्ही हे घेऊन तुम्ही पुढे कॅल्क्युलेशन्स करू शकता किंवा हे घेऊन पुढे कॅल्क्युलेशन्स करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। इथं लक्षात बघा हे इंट्रोडक्शन होतं आणि जनरली आता आपल्या पूर्ण वर्ल्डमध्ये ओके आपण ए सी सोर्स जवळजवळ 99% ए सी सोर्स यूज करतो आणि डी सी सोर्स आपण भरपूर कमी डी सी सोर्स आपण यूज करत आहे। ठीक आहे जनरली म्हणजे आज जो काही ट्रेंड सुरू आहे, ठीक आहे त्याचे काही फायदे आहे काही ॲडव्हान्टेजेस आहे ओके। डी सी जे डिसॲडव्हान्टेजेस जास्त आहे ओके, त्याच्यामुळे आपण मॅक्झिमम ए सी करंट बघा ना इझिली आपण ट्रान्समिट करू शकतो ओके एका ठिकाणावर। जो काय आता पॉवर प्लांटपासून ए सी सप्लाय येत आहे तो ए सीचाच आहे। ठीक आहे हे सगळं होतं इंट्रोडक्शन, नेक्स्ट लेक्चरपासून आपण टॉपिकला टच करूया। कॉन्सेप्ट मी पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आणि कॉन्सेप्टसोबत मी न्यूमरिकलचा टच ठेवणार जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हेच राहणार आहे। जोपर्यंत तुम्ही कॉन्सेप्ट करून क्लिअर करून जोपर्यंत तुम्ही न्यूमरिकल हाताळणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो कॉन्सेप्ट क्लिअर कट नाही होणार। आणि जर आपण न्यूमरिकल हाताळले तर जी काय आयआयटीजाम एक्झाम आहे तुम्ही देऊ शकता बी एस एला, ते इझिली क्लिअर करू शकता ओके। आणि पूर्ण फोकस आपला युनिव्हर्सिटी लेवलवर जी काही एक्झाम होते त्यावर राहणार। डिटेल जी काही युनिव्हर्सिटी तुम्हाला जो काही डिटेल एक्झाममध्ये जे काही डिटेल गोष्टी लिहायच्या राहतात त्या आणि सोबत न्यूमरिकल। जर तुम्हाला
वीडियो आवला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट वीडियो.